जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2017 आपण आज मालखेड गणामधली या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार निखिल गजानन बायस्कर तसेच पंचायत समिती अधिकृत उमेदवार सौ अरुणा अनिल राठोड या ठिकाणी आलेले आहेत. तर आपण त्यांची भेट घेऊन भविष्यामध्ये ते काय करणार आहे याबाबत थोडीशी विचारणा करून घेऊया. निखिलजी, तुम्हाला भारतीय जनता पार्टीने तुम्हाला अधिकृत तिकीट दिली आहे, तुम्ही निवडून आल्यानंतर शिक्षणासाठी काय करसाल? शैक्षणिक विषयातनी जर घेतलं तर आजकालच्या मुलांना जे काही लहान मुलं आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. कॉन्व्हेंटचे जे इंग्लिश माध्यम आहेत, इंग्लिश माध्यमातनी आपल्या गावामध्ये आपल्याला पुरेपूर सुविधा करून त्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण द्यायचं आहे. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बससुविधा उपलब्ध नाही आहे. बऱ्याच कारणामुळे ते जाऊ जाणं येणं करू शकत नाही, रात्री उशीर होत आहे. आणि त्याच विषयातनी जर घेतलं तर जाणं येणं करून सुद्धा मुलींना भरपूर प्रकारचा त्रास होत आहे बाहेरगावी जाणं येण्यासाठी. तसेच शासनाने चांगल्या प्रकारच्या बसेस सुविधा उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून चांगल्या शाळा इथं आमच्या गावामध्ये खेड्यामध्ये उपलब्ध करून शैक्षणिक दृष्टिकोनातून चांगला विचार केला पाहिजे. निखिलजी म्हणतात की बा यामध्ये शिक्षणाचा जो अभाव आहे, विद्यार्थ्यांना ज्या काही गरजा आहे त्या आम्ही पूर्ण करू. मॅडम, स्वच्छतेसाठी तुम्ही काय करणार? स्वच्छतेसाठी मोदी साहेबांना खूप काही असं हे योजना राबवलेली आहे. ते मला खूप हे वाटते की आपण पण काहीतरी आपल्या गावातून हे योजना राबू आणि आणखी आपलं गाव स्वच्छ करून समजा. मोदी साहेबांनी जो स्वच्छ भारत उपक्रम जो राबित आहे त्या उपक्रमाला आम्ही पुढं नेऊ असं अरुणा राठोड म्हणतात. निखिलजी, आरोग्यासाठी आपण काय करणार? आरोग्यविषयक जर घेतले तर महिलांचा सगळ्यात पहिला प्रश्न आहे महिलांचा आरोग्यविषयक. जशा गर्भवती महिलांना पुरेपूर सुविधा नाही आहेत, 108 नंबर सर्वांना माहिती आहे का उपलब्ध झालेली आहे, परंतु ते गावागावापर्यंत पोहोचली नाही आहे. ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही आहे गावागावात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जर सुविधा घेतल्या तिथं पुरेसे सामान नाही आहे. जसे कुत्रं जर दळी असलं तर तिथं लस नाही आहेत. तसेच बाकीच्या जरी साधना जर म्हटलं धनुर्वाताचे इंजेक्शन नाही आहेत, फ्रीज नाही आहेत, पाणी नाही आहेत, नळीची सुविधा नाही आहेत, लाईन नाही आहेत. बऱ्याच गावांनी जर बघितलं आपण तर तिथं आरोग्यविषयक दवाखाने असूनही सुद्धा तिथं कोणते कंपाऊंडर वगैरे उपलब्ध नसतात. त्या माध्यमातून आपल्याला बरंच काही करून त्यांना सुविधा द्यायची. या ठिकाणी ज्या आरोग्याच्या सोयीसुविधा आहेत त्या अपूर्ण आहेत. ज्या काही सोयी अपूर्ण आहेत ते आपण पूर्ण करू असं निखिलजीचं म्हणणं आहे. मॅडम, तुम्ही निवडून जर आलात उद्या तर महिला सक्षमीकरणासाठी काय कराल? मी महिला सक्षमीकरणासाठी महिलांना सपोर्ट करण की तुम्ही शिका, पुढे जा. महिला खूप शिक्षणात कमी आहे ग्रामीण भागातल्या. तर मी सक्षम करण महिलांना आणि गर्भवती महिला आहे त्यांना म्हणेन की तुम्ही घरी डिलेवरी करू नका, हॉस्पिटलमध्येच करा. मोदी साहेबांना खूप काही योजना दिलेली आहे गरीब महिलांसाठी, तुम्ही ते त्या महिलाचा लाभ घ्या आणि मी माझ्यापर्यंत जे योजना येईल ती मी गरीब महिलाला पोचवीन हे मी काम करत. या ठिकाणी जो शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या गोर गरीब जनतेपर्यंत विशेषतः करून महिलापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करील असं आरोप ते म्हणतात. निखिलजी, या ठिकाणी यवतमाळ जिल्हा जो आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, तुम्ही काय कराल? मोदी साहेबांनी बऱ्याच काही योजना राबवलेल्या आहेत, त्यातल्या बऱ्याच काही योजनांची माहिती अजूनपर्यंत गावागावात पोहोचलेली नाही आहे. जसेच गट तयार करून शेतकऱ्यांचे गट एक एक गट तयार करून 10-10 जणांचा जरी घेतला त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या जे काही जलसुविधा योजना आहेत त्यामार्फत पाण्याची भरपूर साहित्य भरपूर प्रमाणात साठा करणार आहेत. त्या जलसुविधा त्या योजनेमार्फत बऱ्याच गावात पाणी उपलब्ध होणार आहे. त्या जर पाणी शेतकऱ्यांना मिळालं तर शेतकरी नेहमीच आणि नीटनेटका राहून सुखी बनणार हे माहीत योजनेतून. शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यापर्यंत आपण पोहोचू. शेतकरी कसा सक्षम झाला पाहिजे, आत्मग्रस्त जो जिल्हा आहे हे नाव आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधून पुसलं गेलं पाहिजे असं निखिलजीचं म्हणणं आहे. आरोग्यासाठी तुम्ही काही कराल?
रोजगार विषयक सर जर घेतलं तर रोजगारातनी विद्यार्थ्यांची जे काही लहान विद्यार्थी 10व्या वर्गानंतर शाळा सोडून देतात, तसेच 10व्या वर्गानंतर जर शाळा सोडली तर तो सरळ शेतीत कामी लागतो. तसंच उद्योगधंद्याचं इकडे क्षेत्र नाही आहे, तर उद्योगधंद्याच्या बाबतीत जर घेतलं तर तसंच आपण काही ना काही रोजगार निर्मितीसाठी केलेलं पाहिजे. रोजगार निर्मिती जर केली तर आजकालचे जे बेरोजगार तरुण आहेत ते वाईट धंद्याच्या व्यसनेच्या मार्ग लागणार नाही. आणि त्यांना जे मोदी साहेबांनी राबवलेलं एक योजना आहे जशी आधार उद्योग आधार म्हणून, त्या योजनेमार्फत 1 लाखापासून तर 10 लाखापर्यंत विद्यार्थ्यांना किंवा जे 38 वर्षापर्यंत राहणार आहेत त्याच्या मार्फत आपण त्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी उत्सुक करू आणि त्यामार्फत त्यांना योजना देऊ. जसेच बँकेने जर गेले आपण तर बँकेतले कर्मचारी आपल्याला हकलून लावतात की तुम्ही कर्ज देऊ शकत नाही, तुम्हाला कर्जाची लायकी नाही, यापर्यंत ते आमच्यासोबत अन्याय करतात. मोदी साहेब म्हणतात की आम्ही तिकडून करत आहो, तर त्यांच्या त्या करण्याच्या योजनेला गावागावापर्यंत पोहोचवत नाही आहे, बँकवाले त्रास देत आहेत. त्यामार्फत आम्ही ती योजना गावागावापर्यंत पोहोचून मोदी साहेबांचं पूर्ण धोरण हे विद्यार्थ्यांच्यासाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी सामोर नेऊ. मुद्रा योजनेमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या दिवशी मला वाटते 18 तारखेला 19 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते, इग्रसला आले होते. त्यांनी असं जाहीर केलेलं आहे का कुठल्याही युवकाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी न देता 1 लाख रुपयापर्यंत लोन द्यायचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. कृपया या योजनेचा सगळ्या युवकांनी बेरोजगारांनी फायदा घ्यावा. मी महाराष्ट्र न्यूज लाईव्हतर्फे दिलीप चव्हाण, चिकनी डोंगा, धन्यवाद.